संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीत भीषण अग्नितांडव केमिकल फॅक्टरीसह 7 कंपन्या आगीत खाक. आगीत काही कामगार अडकल्याची भीती. दुपारी 2 वाजेपासून धुमसणाऱ्या आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू. राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा. मुंबई सत्र न्यायालयाचे राज्य सरकारला फटकारे. तर राज्यात दिलासा घोटाळा सुरू. संजय राऊत यांची टीका. राज ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून सांगलीनंतर आता परळी कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट. 15 मे रोजी मुंबईत भाजपची दुसरी मोठी सभा. 14 तारखेला उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीस करणार पोलखोल. तर सवाल जवाब होऊनच जाऊ दे, ठाकरेंचा विरोधकांना इशारा. वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर परिसरातील ज्ञानवापी मशीद आणि शृंगार गौरी मंदिर वाद पेटला. मशिदीचं व्हिडिओ चित्रीकरण करण्याला विरोध. सर्वपक्षीय मंत्री आमदार खासदारांनी थकवली लाखोंची वीज बिलं. 372 नेत्यांकडे तब्बल 1,27,00,000 रुपयांची थकबाकी. अजित पवार, रावसाहेब दानवे, वळसे पाटीलही थकबाकीदारांच्या यादीत. देशात 10 दिवस आधीच धडकणार मान्सून. 21 मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता.